नमस्कार, मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. इतर कोणत्या ऋतूपेक्षा थंडीमध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी जास्त घेतो, कारण आपल्याला ते जाणवायलासुद्धा लागतं. काही दिवसापूर्वी एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की विंटर स्किनकेअर रुटीन आमच्यासोबत शेअर कर. तर मी विचार केला की फक्त स्किनची किंवा केसांची काळजी घेण्यापेक्षा आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थची काळजी कशाप्रकारे घ्यायला पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण थंडीमध्ये आवर्जून करायला पाहिजे, तेच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, आणि जर का आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आताच तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने होते, पण तो चहा नॉर्मली आपण जसा बनवतो तसा न बनवता त्याच्यामध्ये काही घटक जर घालून बनवला तर किती चांगलं. जसं की आता आपण रोजच आल्याचा किंवा वेलचीचा चहा पितो, तर त्याऐवजी काय करायचं, त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे गरम मसाले घालायचे, कारण अख्खे गरम मसाले खूप औषधी असतात आणि आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहेत. तर कधीतरी अख्खे गरम मसाले घालायचे, कधी तुळशीची पानं किंवा बिया किंवा गवती चहा याचा वापर करून जर आपण चहा बनवला तर या सर्व घटकाने आपली रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा वाढते. कारण थंडीमध्ये बहुतेक जणांना सर्दी खोकल्याचा त्रास सतत होतो, तर आपला साधा चहा न बनवता अशा प्रकारे चहा बनवून प्या. तुम्हाला हवं असेल तर ते अख्ख्या गरम मसाल्यांचं तुम्ही मिश्रण करून त्याचं पावडरसुद्धा बनवू शकता, जेणेकरून चहा बनवताना इन्स्टंटली तुम्ही ती पावडर घालून चहा बनवू शकता. आणि त्याचसोबत साखरेचा चहा न पिता आवर्जून गुळाचाच चहा प्या. आता गुळाचा चहा बनवताना बहुतेकांना ही चडचण येते की गुळाचा चहा फाटतो, तर त्यासाठी काय करायचं, चहा दूध टाकून व्यवस्थित उकळून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण चहा सर्व्ह करणार आहोत तेव्हा गॅस बंद करायचा आणि तुम्हाला हवं तेवढं गुळ त्याच्यामध्ये घालायचं आणि ढवळायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तो कधीच फाटणार नाही. आणि केमिकल विरहित सेंद्रिय गुळाचाच वापर करा. गुळामध्ये इतर सर्व मिनरल्ससोबत आयरनसुद्धा असतं, त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल, ॲनिमिया असेल, पिरियड्समध्ये वगैरे जर जास्त त्रास होत असेल तर आहारामध्ये गुळाचा आवर्जून समावेश करा, याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अंघोळ झाल्यानंतर एक स्किनकेअर रुटीन म्हणून आपण मॉइश्चरायझर नेहमीच अप्लाय करतो आणि त्याची गरज भासते सुद्धा, कारण सकाळ सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्याला स्किन थोडीशी ड्राय जाणवतं. पण आपण ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन आवर्जून लावतो त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये आपण लावत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की ऊन नसतं. पण खरं पाहायला गेलं तर तो गैरसमज आहे. उन्हाची तीव्रता जेवढी उन्हाळ्यामध्ये असते तेवढीच हिवाळ्यामध्ये सुद्धा असते. फक्त फरक इतकाच असतो की वातावरण थोडंसं थंड असतं त्यामुळे ते तितकं जाणवत नाही. म्हणून जेवढे अल्ट्राव्हायलेट रेज उन्हाळ्यामध्ये येतात सूर्यामधून तेवढेच हिवाळ्यामध्ये सुद्धा येतात. त्याच्यामुळे बाहेर जेव्हा जाता तेव्हा आठवणीने सनस्क्रीन लावायला विसरू नका, कारण जर आपण सनस्क्रीन नाही लावली तर आपल्याला टॅनिंगसुद्धा होऊ शकते. त्यामुळे चांगल्या प्रतीचं एक सनस्क्रीनमध्ये इन्व्हेस्ट करा आणि जेव्हा बाहेर जाता तेव्हा हे नक्की अप्लाय करा. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, इतर ऋतूंच्या तुलनेमध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये तहान कमी लागते आणि त्यामुळे आपण कमी पाणी पितो. पण वातावरण थंड आणि कोरडं असतं त्यामुळे आपली स्किनसुद्धा ड्राय होते, हे तर आपल्याला प्रत्येकालाच माहीत आहे. त्याच्यामुळे योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपली स्किन जास्त ड्राय होणार नाही. कामाच्या गडबडीमध्ये आपण नेहमी विसरतो पाणी पिण्यासाठी, म्हणून मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की मी अशा प्रकारे पाण्याची बाटली भरून ठेवते आणि ती किचनच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवते, जेणेकरून मला नेहमी लक्षात राहते की आपल्याला पाणी प्यायचं आहे. आणि काही दिवसापूर्वी एक ताई मला म्हणालासुद्धा की उभं राहून कधीच पाणी प्यायचं नाही, त्याच्यामुळे मग मी बसून पाणी पिते. त्यामुळे तुम्हालासुद्धा मी हेच सांगेल की कामाच्या गडबडीमध्ये जर तुम्ही पाणी प्यायला विसरत असाल तर अशा प्रकारे एक पाण्याची बाटली भरून ठेवा, जेणेकरून आपल्याला एक अंदाजसुद्धा येतो की दिवसभरामध्ये आपण किती पाणी पितो. आणि सतत हे पाणी पित राहा तहान नाही लागली तरी, याने आपली स्किन हायड्रेटेड तर राहतेच पण त्याचसोबत जर कॉन्स्टिपेशनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तोसुद्धा सॉल्व्ह होतो. जेवढी काळजी आपण आपल्या चेहऱ्याची घेतो तेवढी काळजी आपण आपल्या हाताची घेत नाही. आणि थंडीमध्ये जर आपण भांडी वगैरे धुतो तेव्हा तुम्ही नोटीस केलं असेल की आपल्या हाताची स्किन आहे ती फाटायला लागते आणि खूप इरिटेशन होते, खूप कडक होते ती. आणि जर लहान मुलं वगैरे असतील आणि आपण त्यांची अंघोळ वगैरे करत असू त्याच्याने त्यांची स्किनलासुद्धा इजा पोचण्याची शक्यता असते, हे तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे. त्याच्यामुळे इतर कोणत्या वेळी हातात ग्लव्ज न वापरता ॲटलिस्ट थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा तुम्ही भांडी वगैरे धुता तेव्हा ग्लव्ज आवर्जून वापरा. कारण साबणामध्ये सुद्धा खूप सारे असे केमिकल्स असतात, स्पेशली जर तुम्ही पितांबरी वगैरेचा वापर करत असाल तर तुम्ही बघितलं असेल पितांबरीने भांडी घासून झाल्यानंतर दिवसभर आपण हात कितीही वेळा धुतले तरी पण ते एकदम विचित्रच काहीतरी जाणवतात, म्हणजे एकदम कडक कडक होतात किंवा हातालासुद्धा भेगा पडतात. तसं होऊ नये म्हणून ग्लव्सचा वापर करा.
रबरचे ग्लव्ज न वापरता सिलिकॉनचे ग्लव्ज वापरा, कारण रबरचे ग्लव्ज मी नोटीस केलेले आहेत काही दिवसांनी ते विरघळायला लागतात, म्हणजे फाटतात ते उन्हामुळे किंवा म्हणजे माहिती नाही कशाला, पण ते फाटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे सिलिकॉनचे ग्लव्ज वापरते. सुरुवातीला थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम होतं म्हणजे भांडी हँडल करताना, पण त्याच्यानंतर हळूहळू मग सवय होऊन जाते. फक्त ग्लव्ज वापरताना काचेच्या भांड्यांची थोडीशी जास्त काळजी घ्या, कारण त्याला ग्रीप जर व्यवस्थित मिळाली नाही तर ते फुटूसुद्धा शकतात. माझ्याकडून तसं झालेलं आहे, म्हणून तुमची काचेची भांडी सेफ राहण्यासाठी एक छोटीशी टिप तुम्हाला देते. आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपले पाय किंवा पायाचे तळवे हे आपल्या शरीराचा द मोस्ट इग्नोर्ड पार्ट असतो हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. वर्षभर कधी ना पायाला पडणाऱ्या भेगा थंडीमध्ये सुरुवात होतात पडायला. मला माझ्यासुद्धा पायाला वर्षभर भेगा नसतात, पण थंडी सुरू झाली की पाय फुटायला सुरुवात होते, आणि जर समजा त्याच्यावरती नीट लक्ष दिलं नाही तर त्याच्यातून रक्तसुद्धा येतं. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून घरच्या घरीच मिनी पेडिक्युअर करायचं, कारण प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करणं हे कन्व्हिनियंट नसतं. तर मीसुद्धा काही प्रोफेशनल पेडिक्युअर वगैरे करत नाही आणि मला ते येतसुद्धा नाही, पण मी ही गोष्ट आवर्जून करते. आठवड्यातून एकदा काय करायचं, टबमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं. कोमटपेक्षा जितकं पाणी तुमच्या म्हणजे पाणी जेवढं गरम पाणी तुमच्या पायाला सोसेल तितकं गरम पाणी घ्यायचं. त्यामध्ये 2 ते 3 शॅम्पूचे थेंब टाकायचे, 1 मोठा चमचा मीठ घालायचं आणि 1/2 लिंबाचा रस घालायचा, आणि त्याच्यामध्ये छानपैकी पाय बुडवून बसायचं 10 ते 15 मिनटं. थंडीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसणं किती रिलॅक्सिंग असतं. त्यामध्ये तुमची छान अशी आवडीची एखादी ॲक्टिव्हिटी करा. माझी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे पुस्तक वाचणं, हे काही ताईंना माहितीच आहे. आणि असं केल्याने काय होतं, आपली जी पायाची जी डेड स्किन असते ती लूज व्हायला मदत होते. आणि आपल्या प्रत्येकाकडे अशा प्रकारे हे पेडिक्युअरचं हे साधन असतं, त्याला काय म्हणतात, फायलर म्हणतात आय गेस, हां हे असतंच. आणि त्याच्यानंतर मग ती डेड स्किन काढायची. जर समजा तुम्हाला वाटत असेल म्हणजे वेळ असेल तर 1 दिवस आड करून जेव्हा आपण आंघोळ करतो त्याच्यानेसुद्धा आपण अशा प्रकारे पाय घासू शकतो. पण जर समजा नसेल वेळ मिळत तर आठवड्यातून अशा प्रकारे मिनी पेडिक्युअर करा. याच्याने मी असं नाही सांगत की आपले पाय एकदम बेबी सॉफ्ट होतात, तसं तर नाही होत, पण पायाची कंडिशन वर्सन होण्यापेक्षा तरी हे खूप चांगलंच आहे. म्हणजे ॲटलीस्ट आपल्या पायाच्या भेगा ज्या आहेत त्या निघून जातात, पायावरची डेड स्किन निघून जाते. कारण तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस पायाला भेगा पडतात आपले पाय स्वच्छसुद्धा नाही दिसत. आपण आंघोळ करून आल्यानंतरसुद्धा पायामध्ये थोडीशी जरी माती राहतच असते. आणि त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर लावायचं. आणि माझं फेवरेट आहे ते म्हणजे कैलास जीवन. तुम्ही क्रॅक क्रीम किंवा कैलास जीवन वापरू शकता, ते लावायचं. आणि शक्यतो रात्री जर केलं तर पायामध्ये सॉक्स घाला, पाय स्वच्छ धुतल्यानंतर. याने आपले पाय जे आहेत ते किंवा पायाच्या भेगा आहेत ते हील होण्यास मदत होते आणि पायाची स्किनसुद्धा थोडीशी सॉफ्ट राहते. रात्रीचं स्किनकेअर रुटीन हे सगळेजणच रिलिजियसली फॉलो करतात असं नाही, पण ॲटलीस्ट या दिवसामध्ये तरी तुम्ही तुमच्या त्वचेची जास्त काळजी घ्या. याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्यासोबत नाईट क्रीमचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे, त्याचा वापर करा. किंवा जर समजा तुम्ही कोणतीही क्रीम जरी नसाल वापरत तर ॲटलीस्ट बदामाचं तेल तरी आपल्या स्किनवरती लावा. याने आपला चेहरा तुकतुकीत राहण्यास मदत होते. मी काही वेळेस काय करते, मी जी बनवलेली नाईट क्रीम आहे ती वापरते किंवा मग बदामाचं तेल वापरते. बदामाचं तेल हे खूप चांगलं असतं, पण शक्यतो प्युअर बदामाचं तेल वापर. काही जण बदामाचं तेल समजून बजाजचं आमंड ड्रॉप्स हेअर ऑईल असतं जे आपण केसाला लावतो त्या तेलाचा वापर करतात, पण जर तुम्हाला नसेल माहीत तर तुम्हाला सांगते की ते प्युअर आमंड ऑईल नाही आहे, त्याच्यामध्ये मिनरल ऑईल असतं. आणि मिनरल ऑईलचा वापर आपल्या स्किनवरती किंवा केसांवरती अजिबात करायचा नाही. आपलं स्कॅल्पसुद्धा खूप जास्त ड्राय होतो हिवाळ्यामध्ये आणि त्यामुळे मग डँड्रफची समस्यासुद्धा उद्भवते. अशा वेळेस आपल्या केसाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी ऑइलिंग करायला विसरू नका. आणि शक्यतो नुसतं कोकोनट ऑइल लावण्यापेक्षा स्वतःचं तेल घरीच बनवा. मी तुमच्यासोबत एका तेलाचीसुद्धा रेसिपी शेअर केली होती ज्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं, मेथीची पानं, त्याच्यानंतर कलौंजी वगैरे वापरली होती. त्या तेलाचा वापर करून आपले केसाचा जो ड्रायनेस आहे ना तो निघून जातो आणि केस गळतीसुद्धा थांबते. त्याच्यामुळे तीसुद्धा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच त्याच्याने फरक जाणवेल. फक्त वरवरून आपली केसांची आणि त्वचेची काळजी घेणं तितकंसं काही फायदेशीर नसतं. आपल्या शरीरातूनसुद्धा आपल्याला पोषणमूल्य मिळणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये स्पेशली आपल्या शरीराला स्निग्धत्वाची जास्त गरज असते, त्याच्यामुळे ज्या गोष्टीतून आपल्याला चांगले फॅट्स मिळतात त्याचा आहारामध्ये समावेश करा. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि तुपाचासुद्धा आवर्जून समावेश करा. छान छान प्रकारचे लाडू बनवा, भरपूर साऱ्या यूट्यूबवरती तुम्हाला रेसिपीज मिळतील. लहान मुलं असतात ती स्पेशली ड्रायफ्रूट्स वगैरे खाण्यास कंटाळा करतात, मग त्यांना अशा प्रकारे छान छान लाडू बनवून खायला घाला आणि तुम्हीसुद्धा खा.
माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सरसाइजवरती भर असतो आणि तुम्हाला वाटत असेल काय अक्षता नेहमी नेहमी एक्सरसाइज करायला सांगते, पण त्याचं कारण असं आहे की आपण थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊर्जेची जास्त गरज असते आणि त्यामुळे तुम्ही नोटीस केलं असेल की आपल्याला सतत भूक लागते आणि आपण सतत काही ना खात राहतो. तर काय होतं, आपण जेव्हा खातो तेव्हा त्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, ज्या कॅलरीज आपण घेतो, त्या बर्न करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जर तसं नाही झालं तर आपलं वजनसुद्धा वाढतं. आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली आपल्या घरामध्ये गोडधोडाचे पदार्थ जास्त बनतात, छान छान प्रकारचे हलवे बनतात, लाडू बनतात. आणि लाडू म्हटल्यानंतर कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये खाली तरच ते शरीराला फायदा देते. म्हणजे जर दिवसातून 1 ते 2 लाडू खाल्ले तर ते आपल्यासाठी फायदेमंद असतात, पण जर समजा त्याच्यापेक्षा जास्त जर आपण खाल्ले तर आपलं वजनसुद्धा वाढू शकतो. त्याच्यामुळे व्यायाम आवर्जून करा, इतर कोणत्या वेळे नसेल पण यावेळेस नक्की करा. छानपैकी बाहेर जर वेळ असेल तर वॉकला जा, कारण सकाळच्या थंड वातावरणामध्ये आणि कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये वॉक करण्याची मजाच वेगळी असते. ज्या कोणी त्याही आनंद घेत असेल त्यांना माहितीच आहे. इतर कोणत्या वेळेस जर समजा तुम्हाला शक्य नसेल होत तर ॲटलीस्ट सकाळी थोडासा वेळ काढा किंवा संध्याकाळी वेळ काढा. ते जरी शक्य नसतं तरी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यूट्यूबवरती असे खूप सारे व्हिडिओमध्ये आहे ज्याच्यामध्ये खूप छान अशा इंटरेस्टिंग म्युझिकवरती एक्सरसाइज असतात, त्यासुद्धा लावा आणि छानपैकी कॅलरीज बर्न करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.